दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आडगाव शिवजन्म उत्सव सोहळा समिती अध्यक्ष नाशिक पूर्व विधानसभा अतुल दादा शंकरराव मते यांचा दिनांक 28 जून रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू फेको सर्जरी व लॅसिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आडगाव शिवजन्म उत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अतुल दादा मते हे नेहमीच सामान्यांच्या सेवेसाठी तत्पर असतात। याआधी देखील त्यांनी अनेक लोककल्याणकारी शिबिरे तसेच कार्यक्रम राबवले आहेत। यावेळी ग्रामविकास मंडळ मखमलाबाद यांच्यातर्फे अतुल दादा मते यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला। केकान सुपर स्पेशालिटी आय केअर सेंटर यांच्या सौजन्याने मारुती मंदिर मखमलाबाद नाशिक येथे या नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केकान हॉस्पिटलच्या नर्सने अधिक माहिती दिली। डॉक्टर केकान हॉस्पिटल तर्फे जो अतुल दादांनी मोफत डोळे तपासणीचा कार्यक्रम उपलब्ध केलेला आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खूपच छान असा एकदम कार्यक्रम हे केलेला आहे आणि त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरिकांनी भरपूर छान प्रतिसाद दिलेला आहे। याचा नक्की त्यांना फायदा होईल। जे काही अतुल दादा कार्यक्रम करतायत त्यांच्या पुढच्या भावी अविषा काय आमदारकीच्या वाटचालीबद्दलचा जो काही त्यांचा प्रवास आहे तो खूपच त्यांनी छान पद्धतीने इथे एक त्या अतुल दादांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। त्यांना वाढदिवसाच्या केकान हॉस्पिटल करणं शुभेच्छा। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून अतुल दादा मते यांचे भरभरून कौतुक केले। बाबा काय सांगणार आजच्या तपासणीबद्दल? हा व्यवस्थित आता तपासणी सुरू आहे आणि व्यवस्थित तपासणी चालू आहे। आज 23 तारीख आहे। चांगलं शिबिर आहे, उत्तम प्रतिसाद आहे मापाळा राम मंदिरामध्ये आणि डगोळे चांगले चेक करून राहिले, काही चष्मे वाटून राहिले, असं काही ऑपरेशन सांगून राहिले, काही औषधं देऊन राहिले आम्हाला। असं डोळे डोळे चेक केले, कसं वाटलं तुम्हाला इथे यांचं चेक करणं? बरोबर व्यवस्थित वाटलं असं। आणि अतुल दादा मतेंबद्दल काय सांगणार? हे जे नेत्ररोग तपासणी शिबिर भरवले त्याबद्दल काय सांगणार? नाही व्यवस्थितपणे केला त्यानं, हा लोककल्याणाला करता बरोबर व्यवस्थित केला होतो असं। आणि काय अपेक्षा अतुल दादांनी अजून कशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम भरवावे किंवा अशी शिबिर? हा शिबिर भरीत राहायचे, हृदयरोग तज्ज्ञ म्हणा असं, डोळ्यासंबंधी असं शिबिर भरीत राहायचे असं। काय सांगणार काका? अतुल मते साहेबांनी खूप छान शिबिराचा कार्यक्रम घेतला मखमलाबाद राम मंदिरात। यापुढे बी त्यांनी असेच कार्यक्रम घ्यावा, आडगावला बी काही असं त्यांचं गावात आमचं मत आहे। आणि गावात अजून काय काय समस्या आहेत? गावाच्या बी काही समस्या आहे रस्त्याच्या, त्या मळ्याच्या आहे, इकडं मानकर मळ्याच्या समस्या काही बाकी आहे डांबरीकरणाच्या, त्या बी त्यांना घ्यावा अशी आमची गावकऱ्याची सगळ्याची इच्छा आहे। मळ्याचे रस्ते अतुल दादाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप आमच्या गावातर्फे सर्वांतर्फे शुभेच्छा। त्यांनी काय सांगणार सर अतुल दादांनी हा जो अतिशय सुंदर असा उपक्रम राबवला वाढदिवसानिमित्त? आजच्या दिवशी पहिले अतुल दादांसाठी पैकी शुभेच्छा माझ्याकडून आणि गावाकडून की एकदम सुंदर असा उपक्रम अतुल दादा राबवत आहेत। म्हणजे वारंवार जे काही आपले वयस्कर मंडळी आहेत गावातली की यांना एकदम चांगल्या प्रमाणात लाभ मिळतो, जेणेकरून त्यांचे जे काही मुलं असतात ते त्यांच्या कामात व्यस्त असतात पण पालकांसाठी त्यांना वेळ दिला जात नाही, पण ह्या उपक्रमाच्या माध्यमातून अतुल दादांनी हा एक
अतुलनीय उपक्रम राबवलेला आहे, त्यांच्यामुळे त्यांना आपल्या पुढील भविष्यासाठी गावकरी आणि मखमलाबादकडनं आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा। अतुलदादांनी म्हणजे हे असे जे उपक्रम आपले क्षेत्र असतील तिथं राबवून जर समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून इनडायरेक्टली आपण त्यांना प्रचार केला, म्हणजे इनडायरेक्टली माहिती दिली गेली, तर लोकांच्या मनात एक पॉझिटिव्ह मतं निर्माण होतात, त्याच्यामुळे ते भविष्यात एक ज्यावेळेस आपण विधानसभा असेल किंवा नगरपालिका असेल त्यावेळेस विचार करून ते आपलं मत देत असतात, त्याच्यामुळे हा फायदा भविष्यात नक्कीच अतुलदादांना होईल, त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। अतुलदादांनी भावी जे काही आपलं कार्य आहे या कार्यासाठी गावकरी आणि सर्व ग्रामस्थ बंधूंकडून भगिनींकडून हार्दिक शुभेच्छा। या आरोग्य शिबिरांमध्ये संगणकीय नेत्र तपासणी, रेटिना लेझर उपचार मधुमेह पेशंटसाठी व्हाईट स्टार या ॲडव्हान्स फेको मशीनद्वारा मोतीबिंदू शस्त्रक्रिया व फोल्डेबल मल्टीफोकल लेन्स इम्प्लांट, त्याचबरोबर काचबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया आदी तपासण्या होणार असल्याची माहिती युवा सेना जिल्हा सरचिटणीस तसेच संस्थापक शिवशाही आधार फाउंडेशन कल्पेश पिंगळे यांनी दिली आहे। आज मखमलाबाद या ठिकाणी आमचे मित्र युवा नेते अतुलभाऊ मते यांच्या वाढदिवसानिमित्त अतुल मते युवा मंचच्या वतीने नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिर असेल किंवा इतर काही तपासणी शिबिर असेल याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। निश्चितच याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मोफत दरामध्ये होईल। त्यांच्या या शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची एक प्रकारे सेवाच या ठिकाणी झालेली आहे, तसेच त्यांच्या पुढील भावी राजकीय वाटचालीसाठी त्यांच्या ज्या काही नाशिक पूर्व मतदारसंघाच्या निवडणूक लढण्याच्या जी काही इच्छा असेल त्या अनुषंगानं ते जे काही समाज उपयोगी कार्यक्रम पूर्ण मतदारसंघामध्ये घेत आहे, निश्चितच त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा असतील, असे चांगले कार्यक्रम त्यांनी घेत राहावे आमच्या शुभेच्छा त्यांना आहेत। आणि मखमलाबादमध्ये कार्यक्रम घेतल्याबद्दल एक मखमलाबाद ग्रामस्थ म्हणून एक त्यांचा लहान बंधू म्हणून निश्चितच त्यांचे आभार मानतो, पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद। दरम्यान दिनांक 28 जून रोजी आडगाव शिवजन्म उत्सव समितीचे अध्यक्ष अतुलदादा मते नाशिक पूर्व विधानसभा यांच्या वाढदिवसानिमित्ताने या नेत्ररोग शिबिराचे आयोजन 8 दिवस करण्यात आले असून सर्वांनी या सेवेत सहभागी व्हावे अशी विनंती अतुलदादा मते यांनी केली आहे। काय सांगणार सर, आज जो असा उपक्रम राबवला आपल्या वाढदिवसानिमित्त त्याबद्दल काय सांगणार? आम्ही गेल्या महिनाभरापासून नाशिक पूर्व मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये अनेक ठिकठिकाणी जे आपले गावं असतील, शहरी भाग असतील, पंचवटी असेल, नाशिकवाड असेल, या भागात गेल्या महिन्याभरापासून एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचप्रमाणे आज मखमलाबाद या गावामध्ये आई चेकअप असेल, मधुमेह चाचणी असतील, हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला व नागरिकांनी इथं मखमलाबादच्या नागरिकांनी सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि सर्वांनी जे वयोवृद्ध असतील इथे आय चेकअप केलं, मधुमेह चाचण्यांचं तपासणी केली। आणि अजून काय तुमचा मानस आहे दादा या ठिकाणी, जे काय जसं गावकऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी अजून बऱ्याच काही समस्या आहेत, त्या रिलेटेड तुमचा काय मानस आहे पुढे अजून काय? नक्कीच, आता मी नागरिकांशी या ठिकाणी जेव्हा आरोग्य शिबिरामध्ये भेट घेतली त्यावेळेस नागरिकांच्या अनेक अडचणी या ठिकाणी आहे, नुसतं मखमलाबादपुरत्या नसून तर नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये अनेक अडचणी इथं असेल, रस्त्यांच्या बेसिक अडचणी ज्या आहे, लाईट, पाणी, रस्ते, ह्या गेल्या अनेक वर्षापासून ज्या आपल्याकडं नाशिक शहराला मखमलाबाद असेल, आडगाव असेल, नांदूर, मानूर, दसक, पंचक, मसरूक, ही गावं अगदी शहराला लागूनची गावं आहेत, पण जी डेव्हलपमेंट आपल्याकडे व्हायला पाहिजे होती ती डेव्हलपमेंट होत नाही, किंवा जे रस्ते असतील, रस्त्यांचं रुंदीकरण असेल, पाण्याचे प्रश्न असतील, लाईटीचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, ह्या गोष्टी कुठं सॉल्व्ह होत नाही, तर नक्कीच जी नागरिकांची तक्रार आहे ही तक्रारीवरती काम करून आम्ही ह्या अडचणी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। मी आज लोकांना आणि जे आमदार नक्कीच पूर्ण नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये एक वेगळा जे काही इथून मागे घडू शकलं नाही असं काम आपल्याला आणता येतील, आपल्याकडे जर आपण बघितलं
तर नाशिकचे काही मतदारसंघामध्ये कामं खूप चांगली आहे, पण त्यामध्ये नाशिक पूर्व मतदारसंघ फार मागे. स्पेशली आपण नाशिक रोड परिसर बघितला किंवा हे 7 ते 8 गावठाण आहे, इथं जे विकास कामं व्हायला पाहिजे होते, जे विधायक कामं व्हायला पाहिजे होते, ते कोणत्या प्रकारने झालेलं नाही. त्याच्यामुळे लोकांची नक्कीच ह्या कामांविषयी नाराजी आहे. आणि जर आपण सर्वांनी मला आश्वासन दिलं की आपण या ठिकाणी आम्ही सर्व तुम्हाला ताकद देऊ, सगळं तुमच्या पाठीचे उभे राहू आणि तुमच्या माध्यमातून एक चांगला काम इथं होऊ शकतं असं सर्वांनी मला विश्वास दिला. यावेळी नगरसेविका सुनीता पिंगळे, ग्रामविकास मंडळ मखमलाबाद अध्यक्ष विष्णू कारभारी काकड, सदस्य मोतीराम दगुजी पिंगळे, माणिक काकड, संजय महाजन, दिलीप रसाळ, रमेश पिंगळे, बाळासाहेब पिंगळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर अतुलदादा मते नेहमीच लोकांच्या हितासाठी काम करत असल्याने लोकांचा त्यांना भरभरून पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे. पल्लवी भावसारसह दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक.